द्वितीय वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयांमार्फत घेतल्या जाणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षांपासून होणार आहे. पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा विद्यालयामार्फत घेतल्या जाव्या अशा आशयाचा ठराव विद्या परिषदेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून होणार आहे. ही सर्व प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून अध्ययन अध्यापन पद्धतीचा व परीक्षेचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबई विद्यापीठातील कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली चारही विद्याशाखेतील अधिष्ठा मिळवून संमतीचे गठन केले जाणार आहे. या संमतीच्या मार्फत नियमावली तयार केली जाणार असून महाविद्यालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या या दोन्ही वर्षाच्या परीक्षा व अध्ययन अध्यापन यांचा दर्जा टिकून व सुरळीत पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या जाव्यात असे विद्या परिषदेत ठरवण्यात आले. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सांताक्रूझ मधील वाकोला परिसरात अँटी नार्कोटिक्स विभागाने या वर्षातील सर्वात मोठी कारवाई करत या परिसरातून 1,000 कोटी ड्रग्ज साठा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली. फेंटानिल नावाचे 100 किलो ड्रग्ज पोलिसांनी या कारवाईत जप्त केले असून आजवरची देशातील ड्रग्ज जप्तीची सर्वात मोठी कारवाई आहे. वाकोला परिसरात कार मध्ये हा ड्रग्ज साठा सापडला असून या प्रकरणी पोलिसांनी सलीम इस्लाम ढाला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी व घनश्याम रामनाथ सरोज या चौघांना अटक केली. या आरोपींची कसून चौकशी सुरू असून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या पार्टीवर करडी नजर ठेवण्यात येणार असून अटक केलेल्या चौकटीकडून त्यांच्या साथीदाराची व अड्ड्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. विविध अंगाने दर्शनाचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्यावर कॅनडातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती खालावली. पडद्यावर दमदार अभिनय सादर करणाऱ्या प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी जवळपास 300 हून अधिक चित्रपटात काम केले. मात्र त्यांना श्वास घेण्यात अडचण येत असल्याने कॅनडातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मुलगा सरफराज खान व सून शाहिस्ता खान यांनी ही माहिती दिली असून गेल्या काही वर्षापासून ते कॅनडात वास्तव्यास आले. ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी डाग या चित्रपटापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तसेच त्यांनी कुली, होशियार, हत्या यासारखे अनेक चित्रपटाचे लेखन केले. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी व लिखाणासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चेंबूर टिळकनगर येथे सरगम इमारतीत 10व्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झाले. या जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. चेंबूर टिळकनगर येथील सरगम इमारतीच्या 10व्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत 5 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झाले. सुमन जोशी, सुनीता जोशी व भालचंद्र जोशी असे या आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 7 बजे एक पार्कर गाडी आई. हम लोग सब स्टेअरकेस से नीचे आए. अच्छा. और ये क्रिसमस ट्री को पहला शॉर्ट सर्किट से आग लगी थी. तर धुरामुळे श्वासनाचा त्रास झालेल्या एकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या आगीत 5 ते 6 घरे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली. ही आग लेवल 3 अर्थात भीषण असल्याचे अग्निशमन दलाने घोषित केले. 1103 और 4 ये कंबाइन फ्लैट से 2 हमें जो मैंने इंजर्ड पर्सन वो जो बर्न इंजरी थे वो मिलाए थे उनको हमने हॉस्पिटल में एम्बुलेंस से भेजे. पुणे साखरेते पोलीस असल्याचे खोटे सांगून हॉटेल मध्ये जाऊन पैसे न देणारा व रिक्षा चालवणाऱ्याला पोलिसी दाग दाखवणारा तो त्या पोलिसाला साखर पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. नागरिकांना तसेच हॉटेल व्यावसायिकांना व रिक्षा चालकांना धमकावत फुकट जेवणारा तसेच रिक्षात बसून प्रवास करणाऱ्या तोतया पोलिसाला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र मोहन पोटकर असं या भामट्याचे नाव असून गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून हॉटेलमध्ये पैसे न देता जेवायचा व रिक्षा प्रवास करायचा याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो छोट्या व्यावसायिकांकडून हप्ते घेत असल्याचेही समोर आले आहे. प्रतिनिधी शिवाजी काळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. जीबी इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे. व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2 1
सी विंग, फ्लोरा एमआयडा, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट। कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789। ईमेल एड्रेस www.adharnews63@gmail.com। सिकंदर सय्यद अख्तर हा कारागृहामध्येच आहे, तर त्याचा साथीदार
शंकर तानाजी जाधव हा मोकाट असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. या चौकशीत त्याचा साथीदार बलवीर अमृत जाधव व अक्षय उर्फ चिंटू मिंटू गायकवाड यांनी शहरातील 4 घरे फोडून तुले सोने व किमती मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. ही ग्रिल काढून चोऱ्या करण्याचं प्रमाण वाढलं होतं. शिरको N5 येथे फार मोठी घरफोडी झाली होती. त्या संदर्भामध्ये क्राईम ब्रँचचे PI सावंत त्यांची टीम कामाला लागली होती आणि PI सावंत आणि त्यांच्या टीमनं खिडकी गँग उघडकीस आणलेले. त्याच्यामधले 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि 2 आरोपी अटक करून 14 तोळे सोन्याचे दागिने व मोबाईल जप्त केलेला आहे. ही खिडकी गँग असा आहे की संध्याकाळी बाहेरून येतात, खिडकीचे ग्रिल काढायची, मध्ये प्रवेश घ्यायचा आणि कपाटातले किंवा इतर पैसे दागिने चोरून घेऊन जायचे. अशा प्रकारची गँगची माहिती क्राईम ब्रँचला मिळालेली होती गुप्त खबऱ्याकडून. त्यांनी या आरोपीला अटक केलेली आहे आणि अशा प्रकारच्या 4 घरपुड्या शहरामधल्या उघडकीस आलेल्या आहेत. आणखीन घरपुड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात विरुद्ध दिशेने वाहने चालवल्याने वाहतूक कोंडी होते. यामुळे येथील पोलीस आयुक्त RK पद्मनाभन यांनी या वाहनांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला 100 व 500 रुपये बक्षीस देण्याचा निर्णय घेतला. पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक कोंडी फोडण्याचा विडा हाती घेतलेले पोलीस आयुक्त RK पद्मनाभन यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणखी एक निर्णय घेतला. आयुक्तालयातील पोलिसांना लाभदायक ठरणार असेल, मात्र वाहन चालकाच्या खिशाला मोठी खात्री देणार आहे. कारण विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कोणत्याही पोलिसांनी कारवाई केल्यास आयुक्त त्यांना बक्षीस देणार आहे. प्रत्येकी 4-चाकी वाहनांवरील कारवाई 500 रुपये तर प्रत्येकी 2-चाकी वाहनांवरील कारवाई 100 रुपये अशी बक्षिसाची रक्कम असेल. पण त्याचवेळी 4-चाकी वाहन चालकास कमीत कमी 3,000 तर 2-चाकी स्वारास 1,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. आयुक्तालयात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने विशेषतः वाहतूक पोलिसांवर ताण पडत असल्याने कारवाईवर दुर्लक्ष होताना दिसतंय. म्हणूनच आयुक्तांनी बक्षीस योजनेची मोहीम आखली आहे. याआधी 2 वेळा विरुद्ध दिशेने आल्यास अटकेची कारवाई केली जाणार अशी घोषणा आयुक्तांनी केली होती, पण त्याची अंमलबजावणी होताना दिसली नाही. निदान आता बक्षिसाच्या आमिषापोटी तरी पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. आता काय झालं, पूर्वी ट्रॅफिक ब्रांच वेगळंच नव्हतं 20-25 वर्षापूर्वी. नंतर ट्रॅफिक स्पेशलाइज म्हणून वेगळं केलं. मग सामान्य पोलिसांना असं वाटायला लागलं की ट्रॅफिक माझं काम नाही आहे आणि इतर काम ट्रॅफिकांना असं वाटायला लागलं माझं काम नाही, मर्डर होत असेल तरी. आता सगळ्यांना सगळं काम केलं पाहिजे, पण रेग्युलेशनच्या दृष्टीने ट्रॅफिक पोलिसचं काम जास्त आहे, एवढंच आहे. म्हणजे असं प्रकार नाही की तुमच्या समोर कोणी सिग्नल तोडून गेलं तुम्ही बघायचं माझं काम नाही असं प्रकार. म्हणून आम्ही सेन्सिटाईज केलेलं आहे. तरी आज एक नवीन इन्सेंटिव्ह स्कीम चालू केलं की कुठलंही म्हणजे पिंपरी चिंचवड कमिशनमध्ये कुठेही असं एक घटना घडलं उलटी दिशेने जाणारी गाडी 4-व्हीलर असला कुठल्याही पोलीस स्टेशनचे कोणताही कर्मचारी धरू शकतात. धरून लायसन्स आणलं केस करून 279 केस करायचं आहे, करून आणलं तर त्यांना 500 रुपयेचे रिवॉर्ड आणि मोटरसायकल 5 मोटरसायकलचं 1 रिवॉर्ड आणि 500 रुपयेचे रिवॉर्ड असं एक इन्सेंटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे सगळं परिसरात कोणतेही कर्मचारी कारवाई करू शकतात आणि रिवॉर्ड त्यांना भेटेल असं एक इन्सेंटिव्हाइज्ड स्कीम आहे. आम्हाला वाटतं की यामुळं एक वाईट स्प्रेड वाहतूक कोंडीमुळे व कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डोंबिवलीत येण्यासाठी लोकलने प्रवास केला. डोंबिवलीत राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. आज महाराष्ट्रातील बँकेची अवस्था दयनीय आहे. बुलेट ट्रेनवर एवढा खर्च करण्याची या सरकारला काय गरज होती? आधी येथील समस्या सोडवा. हे सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात कमी पडले आहे हे आता जनतेने ओळखले आहे. देशातील अंधार हटतोय, देशाची हवा बदलतीय, आता सूर्य उगवणार याची सुरुवात डोंबिवलीतून व्हावी. आता राज्याला पुन्हा एकदा आघाडीमुळे चांगले दिवस येतील.
ते आता जनतेने ठरवावं की कोणाबरोबर राहायचं कोणाबरोबर थांबायचं. अशी जोरदार टीका राष्ट्रवादी पार्टीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डोंबिवलीत केली. पोहोचलं पाहिजे. मी जयंतराव जितेंद्र शशिकांत आम्ही सगळेजण लोकलनी बसलो. शेवटी सर्वसामान्य माणूस लोकलनी प्रवास करत असताना काय त्याला हाल अपेष्टा सहन करावे लागतात याचा अनुभव देखील आम्ही लोकांनी घेतला पाहिजे. ज्यावेळेस आमच्या सरकारना संधी मिळते त्यावेळेस ह्या अडचणी सोडवण्याच्या करता आपण मिळालेल्या पदाचा सत्तेचा वापर केला पाहिजे ही आदरणीय पवार साहेबांची जी शिकवण आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी. मात्र विधेयकावरील चर्चेदरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. तर हे विधेयक कुठलेही धर्म किंवा समाज विरोधात नाही तर महिलांचे हक्क आणि त्यांच्या सन्मानासाठी असल्याचे केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. तसेच सती बालविवाह यांसारख्या परंपरांचा नायनाट करतानाही अशा विरोधाला सामोरे जावे लागलं होतं असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले. बात है क्योंकि ये मुस्लिम बहनों की जीत है. मुस्लिम बहनें जो इतने दशकों से परेशान थी और कई सालों से ये डिमांड हो रहा था कि जो लेजिस्लेटिव प्रोटेक्शन है कानून की सुरक्षा जो एक मुसलमान औरत को अब तक नहीं थी वो आज मिली है. जाति वस्ती सुधार कार्यक्रमाच्या निमित्ताने झोपडपट्टी भागात आलेल्या केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना या भागाकडे लक्ष देत नसून केवळ फोटो लावून हाऊस भागवत असल्याचे सांगत स्थानिक महिलांनी घेराव घातला. अनुसूचित जाती वस्ती सुधार कार्यक्रमाच्या निमित्ताने चंद्रपूर येथील झोपडपट्टी भागात आलेल्या केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व स्थानिक भाजप आमदार नाना शामकुळे यांना स्थानिक महिलांनी जाब विचारण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अहिर यांनी काही काळ महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र महिला अधिक आक्रमक झाल्याने अहिर व आमदार महापौरांनी काढताबाई घेणेच पसंत केले. या भागात लक्षवधी रुपये खर्च करून 10 सिमेंटच्या रस्त्यांचे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्थानिक खासदार हंसराज अहिर यांच्यासह इतर सर्व पदाधिकारीही उपस्थित होते. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह गेल्या 4 महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असल्याने लवकरात लवकर ते सुरू करावे या मागणीसाठी मनसेने अनोखे आंदोलन छेडले. यावेळी मनसे कार्यकर्ते रंगकर्मीच्या वेशभूषेत मुख्यालयात हजर झाले. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचा मनसेकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नटसम्राट लखोबा लोखंडे काशीनाथ घाणेकर अलबत्त्या गलबत्त्या चेटकीन भीम चिमणराव या वेशभूषेत रंगकर्मी म्हणून मनसे कार्यकर्ते मुख्यालयात आले. यावेळी मनसेने शासनाच्या वेळकाढूपणाचा निषेध करीत नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. पालिकेच्या डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बिघडल्याने 8 सप्टेंबर 2018 पासून हे नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले होते. यावेळी 3 महिन्याच्या कालावधीत नाट्यगृह संपूर्ण दुरुस्तीसह सुरू करण्याची अशी ग्वाही ही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात नाट्यगृह बंद होऊन 3 महिन्याचा कालावधी उलटला तरी या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही. डिसेंबर जानेवारी महिन्यात डोंबिवली सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले रंगमंदिराला मोठी मागणी असताना हे नाट्यगृह याच कालावधीत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याने संस्थेचा गिरमोड झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेकडून महापालिका प्रशासनाविरुद्ध आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय.